मी तुमचे पाय धरते, मी तुमच्या पायांची शपथ घेते, पटलेस माझ्या पिंट्याची शपथ घेते मी। माझ्या मुलाच्या नावाने भलत्या सलत्या शपथा घ्यायच्या नाहीत। असं काय करता तुम्ही पिंट्या? रे तू तरी सांग ना, तुझी खोटी शपथ घेऊ शकेन का मी? असं होत, प्रत्येक वेळी जानूसाठी म्हणून आपण हिला माफ करतो आणि मग एकदाच यापुढे नका करू कधीच। विश्वास नाहीये, तुझ्यावरचा विश्वास उडालेला आहे। माझं चुकलं मला मान्य, पण एक शेवटची संधी द्या। यापुढे जानूला घरातलं कुठलंही काम करायला लावणार नाही मी, सगळी कामं मी करेन। बाबा ताई कधी पण येईल आता। मला खोटं बोलायचं नाहीये, मी तुला माफ केलं नाहीये, माफ करणार नाहीये, पण जोवर जानू इथे आहे तोपर्यंत तू इथे राहू शकतेस। पण ज्या दिवशी जानू तिच्या सासरी जाईल त्याच दिवशी तुला तुझं चंबू गबाळा आवरून इथून चालतं व्हावं लागेल। हो हो मान्य आहे मला। आणि यापैकी काहीही जानूला कळलं तर त्याचा अर्थ फक्त आणि फक्त तू तिला सांगितलंस असा होईल। नाही कळणार तिला। कळलं तर? हवं तर वाहणीने मारा मला, जानूला त्रास होऊ नये म्हणून म्हणतीये मी। कारण या दिवसात बाईला होणारा त्रास हा तिच्या बाळालाही होत असतो। मग काय? माझ्याशी नेहमीसारखं वागा, खरं तर नेहमीपेक्षा जास्त चांगलं वागलं पाहिजे आपण। त्यातच जानूचं सुख आहे, तिच्या सासरची कशी का वागेनात, पण आपण तिच्या माहेरची माणसं, आपण जास्त चांगलं वागलं पाहिजे तिच्याशी। तिला काय हो, सोन्यासारखी पोर आहे बिचारी। अह आपलं सुख तेच तिचं सुख आहे, तिच्यासाठी कंबर पण कसली मी तिचं बाळंतपण करण्यासाठी। आणि आजपर्यंत तुमची कधीही सेवा केली नाही, ती देखील करायची आहे मला। आता एकमेकांशी बोलावं असं वाटतंय तर बोलायचं ना। अगं असं होत नसतं गीता। काय होत नसतं? टाइमपास करतात एकमेकांशी, त्याला वेळ काढणे असं म्हणतो। त्यालाच मी टाइमपास असं म्हणते। ओके बरं, मला सांग श्री श्रीने काय मेसेज केला होता? काही नाही, म्हणजे जिजूने मेसेज केला हाय, तर त्यावर जान्हवीने मेसेज केला हॅलो, मग जिजूचा मेसेज आला बिझी, त्यावर जान्हवीचा मेसेज होता म्हणजे HMM। पावर्ड पण आहे सगळा। मूर्ख आहेत मूर्ख, एकमेकांशिवाय नाही राहू शकत, तर सांगायचं ना एकमेकांना। तू आता टिकोची रावासारखं बोलतोयस, पण जेव्हा तुझ्यावर प्रसंग आला होता तेव्हा काय झालं होतं? मी आणि तू आता जान्हवीवर हसतीयस, तेव्हा तू कसं वागत होतीस? मी स्पष्टच बोलत होते, तुलाच भाव खायचा होता। नेहमी कस तुझ बरोबर असत ग गीता। ध्यान पडलंय माझ्या पत्रात। काय म्हणालास तू आता? काहीतरी म्हणालास। हा माझं चुकलं। हा ते बरोबर आहे। अगं मी म्हंटल माझं चुकलं। हो मी तेच म्हणते, तुझे म्हणालास ना आता ते बरोबर आहे। जान्हवी हाय। मनीषला ना माझं सगळं म्हणणं पटतंय। एक मिनिट एक मिनिट, काय मला काय पटतंय? हेच की तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलायला पाहिजे। हा हा ते ए जान्हवी हो, तुम्ही आता एकमेकांशी बोलायला सुरुवात करा। मला पण खरं तर तसंच वाटतंय, पण आई अजींचं असं म्हणणं आहे की श्रीला ही गोष्ट कळेल ना तो एक सोहळा असायला हवा। सोहळा? अगं म्हणजे आई अजींनी काहीतरी ठरवलंय आणि ते चांगलंच असणार याबद्दल शंकाच नाही। सोहळा म्हणजे नेमकं काय असणार आहे? ते काही मला माहिती नाही अजून। पण जान्हवी म्हणजे मला असं वाटतंय की हे आता आणखीन ताणायला नको। अरे आईजींना सगळ्या गोष्टींची कल्पना आहेच ना। हो तेही आहेच म्हणा। वाव
आय एम सो एक्साइटेड. म्हणजे जेजूला जान्हवी प्रेग्नेंट आहे याची न्यूज कशी कळते याबाबत. आणि मनीष तू मध्ये पचकू नकोस. गीता मला तेवढी अक्कल आहे. हो पण तुला तुझा बॉसचा पुळकाही आहे ना. आता तो माझा बॉस झाला का एरवी? माझा जीजू, माझा जीजू म्हणून सगळीकडे नाचत असतेस. कधी रे कधी? जान्हवी तुला सांगतो, हिचं डोकं जेव्हा ठिकाणावर असतं ना तेव्हा श्री हिचा जीजू असतो, पण जेव्हा ही माझ्यावर चिडते तेव्हा श्री माझा बॉस असतो. जान्हवी मी तुला सांगते, याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. हा याचा काही भरोसा नाही. माझा मनीषवर पूर्ण विश्वास आहे. कळलं? तुझ्यावर विश्वास आहे याचा अर्थ माझ्यावर नाही असं नाहीये. कळलं ना? माझ्यावर तिचा विश्वास आहे. पण मी असं म्हणतच नाहीये. तू म्हणशील ना म्हणून मी तुला आधीच सांगते. जरा तुम्ही दोघही भांडणं बंद करा बघू. मी काय केलंय? मी नाही म्हणत, हाच भांडत असतो माझ्याशी. चोराच्या उलट्या बोंबा. मी भाषा बघायची, भाषा बघ. काय काय म्हणत? याला भाषा नाही म्हणत, याला म्हण म्हणतात, म्हण. बरं एक मिनिट ऐका, तुमचं भांडणं जे आहे ना ते तुमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. सो तुमचं चालू द्या. मी निघते. बाय बाय. गुड नाईट. माझ्यावर चिडण्याचं काहीच कारण नाहीये ना. प्रेमाने बाय म्हणा बघू मला दोघही. बाय बाय. मनीष काय काय असेल रे त्या सोहळ्यात? मी का सांगू? हा सांगू म्हणजे तुला माहितीये? तुला माहितीये? धन्य आहेस तू गीता, धन्य आहेस. माहिती नाही तर सांगायचं ना मला माहिती नाही म्हणून. ऍटिट्यूड कशाला देतोयस? पुरे चेपू दे ना जरा. पुरे असं काय करताय? बरं वाटत जरा. काय ग, काय म्हणत होते आई आजी? काही नाही असं जनरल. तरी पण काय म्हणत काय होत्या? प्रत्येक गोष्ट आपल्याला कळलीच पाहिजे असं नाही कला. हो मी फक्त सहज विचारलं. भलत्या गोष्टी डोक्यात साठवण्यापेक्षा नामस्मरण करा जरा देवाचं. हो तसंच ठरवलंय मी आता. ओ या वर्षी ना आपण पंढरपूरच्या वारीला पण जाऊया. म्हणजे तुमच्या दोघांचं भांडण मिटलं? अगे नवरा बायकोचं भांडण ते किती काळ टिकणार? आणि भांडले नाहीत तर ते नवरा बायको कसे चालायचं? तू बस, मी दूध गरम करून आणते. अगं थांब ना, मी घेते. अगं राहू दे. बस जरा. अगं माहेर बसण आहेस ना, घे की मग सगळे लाड करून. एकदा सासरी गेल्यानंतर कोण करणार आहे कोड कौतुक? पिंट्या जा, तुझं अंथरूण घालून ठेवलेलं आहे, जा जा झोप जा, सकाळी लवकर उठायचं आहे ना. आई पण तू थांब, मी आणते. आईला काय झालंय? मॅ कमिन. येस कमिन. गुड मॉर्निंग श्री. गुड मॉर्निंग. हे जरा नजरे घालून घाल ना आणि तुझा फीडबॅक. ऍक्च्युली तुझ्या फीडबॅक साठी सगळं थांबलंय, त्यामुळे जरा लवकर दिलास तर बरं होईल. हो देतो. आहे मी,
ए मनीष, अरे म्हणजे आय एम सॉरी, पण कशासाठी? म्हणजे मी तुला हे खरं विचारायला नको, पण काय जान्हवी कशी आहे? मनीष, आय एम रिअली वरीड अबाउट हर, म्हणून विचारतोय. काय तू असा दचकलास का? अरे ते माझं लग्न झाल्यापासून असं व्हायला लागलंय. गीताचा चेहरा आठवला की दचकायलाच होत. साहेब येऊ का? येस कमेन. साहेब ग्रीन टी. मनीष साहेब, अरे तुम्हाला पण आणू का ग्रीन टी? ग्रीन टी नको नको. अहो साहेब आता रेग्युलरली घेतात. हो पण ते तुझ्या बहिणीमुळे ना. काय मग कशी आहे बहीण तुझी? चांगली आहे. काय फोन वगैरे येतो का रे तुला? येतो तर, परवा बस स्टॉपवर भेटली होती. सोलापूरला. सोलापूरला. सोलापूर? सोलापूर नाही, मध्ये तू काहीतरी वेगळं म्हणाल होता. हा काय काय सांगितलं होत मी? हेच काहीतरी अमरावती का अकलूज असं काहीतरी म्हणाला होता. काय झालं? काही नाही साहेब, मी नक्की काय सांगितलं होतं? अमरावती की अकलूज? नाही, तुझ्या दोन बहिणी असं म्हणाला होतास ना तू? हा दोन दोन बहिणी आहेत मला. हा एक अमरावती आणि दुसरी अकलूज. मग आता ही सोलापूरची कुठून आली? आली नाही, गेली सोलापूरला. गेली? अच्छा सोलापूरला गेली. पाहुण्यांकडे? अच्छा पाहुण्यांकडे. मग ही बस स्टॉपवर दिसली ही कोण? ती दुसरी बहीण. अच्छा ती मुंबईत आली आहे का? अरे वा, मग तिला घेऊन ये ना ऑफिसला. घेऊन कसं येणार? नंदन बहिणीला कसं घेऊन येणार इकडे? अरे त्यात काय? अरे हे ऑफिस आहे ना आपलं. मग काय झालं? आपण फॅमिलीला आणू शकतो ना ऑफिस मध्ये? नाही नाही तसं नाही. नंदन साहेब, मला बस स्टॉपवर बहीण दिसली नाही. अरे म्हणजे? म्हणजे त्याला त्याला भास झाला बहीण दिसल्याचा. हा त्याला बहीण दिसली असं वाटलं. म्हणजे काय होत, आपण पटकन एखाद्याला बघितल्यानंतर कसं आपल्याला असं वाटतं ना की अरे हा माणूस आपल्या ओळखीचाच आहे. पण तसं नसतं, तो माणूस आपल्या ओळखीचा नसतो. तसाच भास झाला नंदनला, हो ना? असंच काहीतरी झालं साहेब. हा मिस करतो तो बहिणीला. अरे खूप मिस करतो. पण हे सगळं तुला कसं माहित रे? मला हा बाहेर मला सतत सांगत असतो. बहीण पुराण सतत चालू असत. तू मला काय सांगत होतास? बहीण जिजू त्यांचं काय? मचमच 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 झाले त्यांची. नंदन मला चहा घेऊन ये प्लीज. मला वेद पाटकांना भेटायचं, मी येतो. वेद पाठकांना मलाही भेटायचं आहे. नेमकं काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की आपली ब्रांच आहे त्याच्यापेक्षा अधिक सुंदर दिसावी म्हणून इंटिरियर बदलणं आवश्यक आहे असं मला म्हणायचंय. पण मग आपण बरोबर लिहित होतो. नाही बरोबर लिहित होतो, पण ते असे हे असं अपिअरन्स ब्युटी वगैरे असे शब्द नकोत. नकोत का? पण नाही नकोच जान्हवी, दुसरं काहीतरी बघ. दुसरं मग तू मेक इट लुक बेटर. लुक बेटर? लुक बेटर असं काही नको. तुला सांगतो जान्हवी, डोळ्यासमोर भीषण अशा आठवणी येतात, थैथ्या नाचायला लागतात. फॉर द कम्प्लीट मेकओव्हर. मेकओव्हर? मेकओव्हर हा शब्दच वापरू नको. डोळ्यातनं घडा घडा खडा खडा टिपा व्हायला लागतील माझ्या. नको ग जान्हवी नको. सर काय म्हणजे एवढं काय झालंय? काय नाही झालं, जाऊ दे तू, सोडून दे. काही झालेलं नाही.
बरं काय सांगतो सांगतो तुला. अरे मनातलं मनात ठेवलं ना तर हार्ट अटॅक येतो म्हणे. थांब सांगतो तुला काय झालंय ते. जान्हवी मला एक सांग, तू कधी पार्लर मध्ये गेली होतीस? पार्लर ग, ब्युटी पार्लर. सर त्याचा आता आय आय संबंध आहे. तू सांग ना, तू जातेस का पार्लर मध्ये? म्हणजे मी एकतर फार क्वचित जाते, जवळजवळ नाहीच. आणि त्यातून समजा गेलेस तर सुंदर दिसावं म्हणून. करेक्ट. म्हणजे जेव्हा तू पार्लर मधून बाहेर येतेस तेव्हा तू छान दिसत असतेस. ते मी कसं सांगणार सर? म्हणजे छान दिसत असतेस असं नाही, पण तुला छान दिसतेस असं वाटतं ना. नुसतं वाटणं स्वाभाविक आहे, पण आपण छानच दिसतोय असा वेडा आत्मविश्वास असतो की नाही? नाही, म्हणजे खर तर मी त्याचा विचारच करत नाही एवढा. आणि स्वीटुडी नेमका ह्याचाच विचार करते. सतत आपल्याला ब्युटी ट्रीटमेंटवर किती खर्च करावा लागेल हाच विचार तिच्या डोक्यात असतो सतत. ब्युटी ट्रीटमेंट तुला सांगतो जान्हवी, रविवारच्या दिवशी घरात फिरताना सुद्धा मला भीती वाटते. एका रविवारी एका कोपऱ्यात तोंडाला हिरवं लावलेली आणि डोळ्यावर लाल चकत्या ठेवलेली आकृती बघून माझी दातखिळ बसली जान्हवी. तोंडाला फेस आला माझ्या. एकदा तर स्वीटुडीच्या डोक्यातून धूर निघत होता, मला वाटलं आग लागली म्हणून मी जाऊन पाणी ओतलं. त्याच्यावरती चिडली माझी हेअर ट्रीटमेंट तुम्ही खराब केलीत म्हणून. तुम्हाला काहीच कसं कळत नाही. काल मी घरी येतो ती म्हणाली मी पार्लर मध्ये जाते, मला मेकओव्हर करायचं आहे, मला वेगळं दिसायचं आहे. मी म्हटलं जा. तेवढीच घरात 2 तास शांतता. 2 तासांनी परत आली मी दरवाजात उभावतो. दरवाजा उघडल्या मी तिला विचारलं का ग पार्लर बंद होतं का? त्यावर भयंकर चिडली माझ्यावर, म्हणाली तुम्हाला सौंदर्यातलं काहीच कसं कळत नाही, तुम्ही खरं तर बोललंच नाही पाहिजे, काय वाटेल ते बोलली मला, आकाश पाताळ एक केलं. तेव्हापासून जान्हवी मनात भीती बसली. हे बँकेचं रूप सुधारण्यासाठी लेटर लिहायचं तर ते सुद्धा जमत नाहीये मला. तुला हसू येत आहे ना? नाही हस हस जान्हवी हस. दुसऱ्याला कोणाला तरी ह्यातून आनंद मिळत असेल ना तरी मला आनंद आहे. नाही सर. नाही हस 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 ग हस. नाही सर, म्हणजे हो, म्हणजे खर तर नाही मी. नाही हस 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 तू. अगं तू मला हसत नाहीयेस, माझ्या परिस्थितीवर हसतीयेस हे कळतंय मला. अगं मी सुद्धा हसतो. परवा मी माझ्या मुलाला म्हणालो हे बघ माणसाचं कर्तृत्व महत्वाचं, बाह्य रूप महत्वाचं नसतं. त्यावर तो दिवटा हे हे करून हसला आणि मला म्हणाला बाबा तुम्ही असंच म्हणणार. तुला सांगतो जान्हवी, मुलं ही निसर्गाने आपल्याला घडवलेली अद्दल असते. आधी लग्न मग मुलं, निसर्गाचा सिक्वेन्स बघ. सगळं इथेच भोगून जायला लागतं जान्हवी. तुझं हसायला काय जातं जान्हवी? ते माझ्या नशिबात गीता आणून ठेवली. इथे गीता, घरी स्मिता. हा माझ्या गळ्याला तात लावणार आहे ज्या ताय दोघी. त्यांनी माझी वाट लागली जान्हवी. अच्छा सर. यस कम इन सर. वेद पडक सर या बसा सर. अहो नाही या बसा बसा बसा. तुम्ही चहा घ्याल? नको सर. अहो घ्या ना सर, आत्ताच घेऊन आलो. ओके सर, कामाचं नेमकं स्वरूप काय ते कळालं म्हणजे मला पुढे सांगतो. म्हणजे ऍक्च्युली आता कोर्टाची तारीख आली. हो सर, जवळच आली. हा तेच. म्हणजे आता ती तारीख आली आहे, जवळ आली आहे ना. हो. म्हणजे मला असं विचारायचंय की आपण नोटीस पाठवल्यानंतरही कोर्टात नाहीच गेलो तर चालतं? म्हणजे कसं की या प्रोसिजरसाठी तुमच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला नाही पाठवता येणार? नाही तसं नाही. म्हणजे कुणीच गेलं नाही तर चालतं. म्हणजे साहेब पुढची तारीख देतील आणि मग सगळ्याच गोष्टीला वेळ. हो वेद पाठक साहेब, तुम्हाला तुमच्या लक्षात येत नाहीये. मला असं म्हणायचंय की ओके, मला असं तुम्हाला विचारायचंय की मला ही नोटीस मागे घ्यायची. अरे म्हणजे सर की हे डिवोर्स नाही घ्यायचा आहे. डिवोर्स कॅन्सल मला नाही घ्यायचा आहे.
आता ह्या स्टेजला आपण हे असंच मध्ये सोडून देऊ शकतो की आपल्याला यासाठी सुद्धा कोर्टाची संमती लागते हे मला माहित नाहीये. डोंट वरी साहेब, याची नोटीस रिव्हर्स करता येईल का याची नक्कीच काहीतरी प्रोसिजर असेल. आम्ही वकिलाशी चर्चा करतो आणि आपल्याला ताबडतोब कळवतो. लवकरात लवकर करा, मला हे लवकरात लवकर करायचं. हो सर, अगदी आजच मी चौकशी करतो ना आपल्याला कळवतो. हां सर, यो सर. या, थँक्यू.